नाक्यावर शिवतीर्थाशिवाय काही नको, सातारकर कुटील डाव उधळून लावतील, राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी हा इशारा दिलाय. साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाचं काम करण्यात येणार आहे. सातारकरांचा विरोध त्यासाठी वाढतोय, मात्र पोवई नाका परिसरात शिवतीर्थाशिवाय अन्य काही नको अशी आक्रमक भूमिका राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतली असून त्यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणीही केली आहे. तर साताऱ्यातून ही बातमी समोर येते आहे. सातारकर कुटील डाव हा उधळून लावतील असं सुद्धा राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी म्हटलं. तर साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून ही बातमी समोर येते. साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौकाचं विकास केला जातोय, विकसित करून सुशोभीकरणाचं काम केलं जात आहे, याला सातारकरांचा मात्र विरोध आहे. तर आपण दृश्यात पाहतोय राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी ही संपूर्ण पाहणी केलेली आहे. पोवई नाका परिसरात शिवतीर्थाशिवाय अन्य काही नको अशी आक्रमक भूमिका राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतली आहे. त्यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणीसुद्धा केली आहे. ही आपण थेट दृश्य पाहतोय सातारा येथील. साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थ परिसरातील ही दृश्य आहेत. येथे लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित आणि सुशोभीकरणाचं काम सुरू आहे, मात्र याला सातारकरांनी विरोध केला आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप आपल्यासोबत जोडलेत. प्रशांत, नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे, का विरोध होतोय? नक्की जगदीश, पोहे नाक्यावरती शिवतीर्थ हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या परिसराला शिवाजी सर्कल असं खरं तर ओळखलं जातं. मात्र शंभुराव देसाई यांनी त्यांचं जे आजोबा आहेत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा नावाने त्या चौकाचं खरं तर नामकरण करण्यासाठी प्रस्ताव देखील खरं तर एक शासनाच्या पुढं आहे आणि त्याला सातारकरांचा विरोध होते. कारण या ठिकाणी कोणतंही नाव शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी सर्कल आहे त्या ठिकाणी कोणतंही कोणाचाही नामकरण करण्यात येऊ नये. मात्र लोकनेते जे बाळासाहेब देसाई आहेत त्यांचं नावाला काही विरोध नाहीये, मात्र या ठिकाणी नामकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. मागची जर 2-3 महिन्यापूर्वी जर घटना आपण एकंदरीत पाहिली तर शंभुराव देसाई यांचं निवासस्थान पोवेनाक्यावरतीच आहे. या ठिकाणी असलेलं त्यांचं नजीक एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं पेंटिंग खरं तर उभारण्याचं काम सुरू होतं. याला शंभुराव देसाईंनी पोलीस बंदोबस्तामध्ये खरं तर त्या ठिकाणी एकंदरीत अप्रत्यक्ष विरोध देखील केला होता असं उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हा जो वाद आहे तो 2-3 महिन्यापूर्वी देखील चिघळला होता. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि शंभुराव पालकमंत्री सातारचे पालकमंत्री यांच्यामध्ये देखील वाद खरं तर आता येणाऱ्या काही काळामध्ये समोर येतोय की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. जगदीश, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.